विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण दुसरे, वर्ग समीकरणे, क्वाड्रेटिक इक्वेशन, यासाठीचा सराव संच 2.2 आपण पाहतोय। प्रश्न पहिला आहे, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड। त्यातलं पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे। दुसरं उदाहरण, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0। या ठिकाणी स्थिर पद वजा 20 आहे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे वजा 20। या वजा 20चं असे दोन अवयव पडायचे की त्या दोन अवयवांचा फरक अधिक एक असला पाहिजे, एक असला पाहिजे, चिन्ह आपण ठरवूच। आता या ठिकाणी 10 × 2 = 20 आहे, परत 5 × 21 आहे, 20 × 21 अशा जोड्या येते। 20 आणि 1 गुणाकार जोडी हे 20 गुणाकार देते, 4 आणि 5 गुणाकार 20 येतो, 10 आणि 2 गुणाकार 20 येतो। पण यातली फरक एक देणारी जोडी छान 5 आणि 4, 5 × 20। आता या ठिकाणी दोघांचा गुणाकार ऋण असला पाहिजे, ऋण 20 असला पाहिजे, म्हणजे दोघांपैकी एकाला चिन्ह ऋण पाहिजेच। पण ते कोणाला द्यायचं, यासाठी आपण मधल्या पदाचे चिन्ह पाहायचं। एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0, मधलं पद अधिक एक्स आहे, त्याचं चिन्ह अधिक आहे। या मोठ्या पदाला जर आपण अधिक दिलं आणि लहान पदाला जर वजा दिलं तर गुणाकार आपल्याला 20 मिळेल आणि फरक मिळेल अधिक 1, +5 − 4 + 1 + 5 × −4, प्रॉडक्ट इज −20। म्हणजे या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 1x इन्स्टेड ऑफ 1x वी गेट 5x − 4x − 20 = 0। म्हणजे आपलं काय मिळालं, अधिक एक्स तसंच राहावं, यामध्ये मूळ पदामध्ये बदल होता कामा नये, म्हणून अधिक 5x − 4x − 20 = 0। एकूण 3 पदाची 4 पदं झाली, 2 2 पदांचे गट आपण पाडले तर पहिल्या 2 पदातून सामायिक कोणता निघतोय, एक्स इज कॉमन, एक्स कॉमन निघाला, सामायिक निघाला। एक्स वर्गामधला 1x बाहेर आणि 1x कंसात राहिला, अधिक 5x मधला 1x बाहेर काढला, अधिक 5 राहिला, आणि हाच कंस 1 + 5 तसाच ठेवायचा, हे बरोबर 0। हा जो एक्स आहे ना तो −4x मधला हा 1 राहिला आहे, बाहेरचं पद आहे −4, म्हणजे 1 ÷ −4। म्हणून 2 ≥ 1 + 5 हा सामायिक कंस आहे, बाहेरचे 1 ÷ −4 = 0। x + 5 × (f)·(x − 4) = 0। आता या ठिकाणी ठरल्याप्रमाणे 2 कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे कोणती तरी एक संख्या कोणता तरी 1 ≥ 0 वेळेला दाखवायचा। दोन्ही कंसांचा गुणाकार 0 येण्यासाठी 1 ÷ 1 = 5 पहिल्यांदा दाखवायचं, x + 5 = 0, x = −5, x + 5 = 0 दाखवलं, +5 पलीकडे गेला, उजवीकडं −5 होणार, त्याचं चिन्ह बदलणार। किंवा वर्ग समीकरणाला 2 उकले असतात, x − 4 = 0, −4 पलीकडे गेले, x = 4। म्हणजे या ठिकाणी x = −5 आणि x = 4, म्हणजे −5 आणि 4 या वर्ग समीकरणाने उकले आहेत, किंवा −5 आणि 4 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत। ओके, त्यातलं तिसरं उदाहरण आहे, 2y² + 27y + 13 = 0। आत्तापर्यंत आपण 2 उदाहरणं सोडवली, वर्ग पदाला सहगुणक 1 होता, देअर इज कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर। पहिलं उदाहरण आपण सोडवले, x² + 15x + 54 = 0। इथं x² सहगुणक या ठिकाणी 1 आहे, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1। हिअर इज ऑल्सो कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज 1, बट कोएफिशियंट ऑफ हिअर y² = 2, म्हणजे 2y² + 27y + 13 = 0। इथं मात्र वर्गपदाचा सहगुणक 2 आहे, त्याचा त्या वर्गपदाच्या सहगुणक 2चा आणि स्थिर पद 13चा आपल्याला गुणाकार केला पाहिजे, म्हणजे 2 × 13 = 26, आणि या 26चे 2 अवयव आपल्याला पाडले पाहिजेत। कसे पाडले पाहिजेत, 27 बेरीज आली पाहिजे आणि 26 गुणाकार आला पाहिजे, 13 × 2 = 26, 13 × 2 हे अवयव आहेत, 26 आणि 1 = 26, हे 2 अवयव आहेत,
आता 13 आणि 2 आणि 26 आणि 1 या दोन जोड्यामध्ये एक जोडी आपल्याला 27 बेरीज देणारी आहे. कोणती? छान, 26 गुणिले 1. 26 एक 26 बेरीज 26 गुणाकार 26 येतो आणि बेरीज 26 ने 27 येतो. ओके, म्हणजे 27 वाय ऐवजी एकदा आपल्याला वायचा सहगुणक 26 ठेवला पाहिजे, नंतर 1 ठेवला पाहिजे. 2y² + 26y + 1y + 13 = 0. 26y + 1y, अगेन 27y एज इट इज. त्यामुळे 2y² आणि 26y यातला कॉमन फॅक्टर कोणता निघतोय? 2y. कसा? 2 न 26 ला भाग जातोय. 26 चा अवयव 13 2 26 आणि 2 चा अवयव 2 1 2 म्हणजे 2 आणि 26, 2 × 13 मधला सामायिक अवयव 2. त्यामुळं y² आणि y मधला सामायिक अवयव y निघाला, म्हणजे 2y² + 26y यातला टोटल कॉमन 2y निघाला. 2y² मधला 2y बाहेर निघाला, आत राहिला 1y. 2 न 26 ला भागून 13 म्हणजे 2y × 13 = 26y आलं. y + 13 हा कौंस पुढं जसाच्या तसा येतोच बरोबर 0. हा जो y आहे तो 1y मधला आत y घेतलेला आहे, त्याचा सगुणक y चा 1 + 1 तो बाहेर येणार. नेहमीप्रमाणे 2y + 1 ही बाहेरची पद आहेत आणि y + 13 दोन सामायिक कंसामधील एक कंस, y + 13 आणि 2y + 1 = 0. एकदा y + 13 = 0 दाखवायचं. y = 13 पलीकडे जाऊन -13 होणार, किंवा 2y + 1 = 0 +1 उजवीकडे गेला, 2y = -1 1 चा वजा 1 आणि y = 2 आहेत पलीकडे -1 / 2 म्हणजे -13 आणि -1/2 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, हिअर फॅक्टर्स ऑफ 26 आर 26 अँड 1, बिकॉज प्रोडक्ट ऑफ 26 अँड 1 इज 26 अँड ॲडिशन 26 + 1 इज 27. दिस इज मिडल टर्म. ओके, कोएफिशिएंट ऑफ वाय इज 27. फॅक्टर्स ऑफ 2y² + 27y + 13 = 0 (first)y + 13 (second)(2y + 1) = 0. (y + 13) (second)(2y + 1). प्रोडक्ट ऑफ टू फॅक्टर्स इज 0, देअरफॉर (y + 13) = 0 (y = -13) ऑर 2y + 1 = 0 (2y = -1, y = -1/2) (-13 and -1/2) आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, अशा पद्धतीनं सराव संच 2.2 मधली दोन उदाहरणं आपण व्यवस्थित समजावून घेतलेली आहेत. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा. धन्यवाद.